हार सामने देखकर चंद्रशेखर बावनकुले घबरा गए हैं, ऐसा तीखा प्रहार करते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे बोले कि बावनकुले को ये समझना चाहिए कि भाजपा में उनकी सिपाही से ज्यादा कीमत नहीं है। वहीं कांग्रेस प्रदेश अध्यक्ष को कुछ भी बोलने के पहले उन्हें उतना बड़ा होना पड़ेगा। बता दें कि शनिवार को भाजपा नेता बावनकुले ने कांग्रेस प्रदेश अध्यक्ष को इस्तीफा देने के लिए कहा था, जिसके पश्चात कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने तीखे शब्दों में उनकी आलोचना की। बावनकुले साहब पराभव प्रत्यक्ष दिसायला लागल्यामुळे आपण बावचळला आहात। कैंडिडेट बदलवणे हा युद्धामधला एक जिंकण्यासाठीचा पैतरा असू शकतो, हे समजण्याइतके पण तुमचं डोकं ठिकाणावर राहिलेलं नाहीये। आणि तशीही तुमची भाजपमध्ये शिपायापेक्षा जास्त किंमत राहिलेली नाही। ही निवडणूक जिंकण्यासाठी घोडेबाजार करावा लागेल आणि हा घोडेबाजार कोण करू शकतं, त्यामुळे तुम्हाला हे उमेदवारी मिळाली आहे, नाहीतर तुम्हाला ही उमेदवारी सुद्धा मिळाली नसती। ही वस्तुस्थिती आपण समजून घ्या। जेव्हा संदीप जोशींचा पराभव झाला तेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागितला असता तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं, पण त्याऐवजी आपला पराभव जवळ पाहून आपलं राजकारण संपताना पाहून डोक्यावर पडल्याप्रमाणे आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा मागता, तर आमचं असं म्हणणं आहे आपल्याला, पहिले तेवढी उंची गाठा, पहिले तेवढं नाव कमवा, पहिले संघर्षातून राजकीय जीवन घडवून दाखवा आणि मग नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर टीका करा, मग नंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा मागा। आता सध्या तुम्ही शिपायापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये जास्त नाही, त्यामुळे काँग्रेसवर बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही।